काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित जुना फर्निचर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटातील संवाद, चित्रपटातील गाणी यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा अशी टॅगलाईन असणारा सिनेमा करिअर घडवण्यात व्यस्त असलेल्या तरुण वर्ग त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांकडे जेव्हा दुर्लक्ष करतं तेव्हा त्या आई वडिलांना त्यांच्या उतार वयात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो यावर आधारित होता. तुला माहितीये मी कोण आहे? काय करू सुहास, मी असाच आहे. असेच आवडता मला. आणि तो चष्मा द्या इकडे. आमचे जावई आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होणार आहेत. माझा अकाउंट मला ऑपरेट करू दे ना. काही बोलू नका बाबा. आज त्या भाजीवालीनी सगळ्यांसमोर ऐका ना बाबा, नंतर बोलूया का आपण. मला आवरायचं. सुहास, अभयला फोन लावा. अभयला, हॅलो अभय, काय झालं त्या सुहासला? हार्ट कट झाला. कुणाचा? माझ्या पत्नीच. माझ्या मुलाने केलंय. बाबा काय चाललंय? आपण कोर्टात बोलू अभय. सर, फारच भीषण परिस्थिती आहे आज ज्येष्ठ नागरिकांची. हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो, त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो, त्यांना सक्षम बनवतो, त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो, स्वतःचं दुःख लपवून. आई नजरेच्या बाहेर गेली की दाय मोकलून रडणारी मुलं पुढे महिनोन महिने आई वडिलांचं तोंडही बघत नाहीत. स्वतःच्या सख्ख्या मुलाला उद्ध्वस्त करताना लाज कशी वाटत नाही या म्हाताऱ्याला? मुलगा आहे तो माझा, काय होईल त्याला याचा विचार केलाय का? त्याने विचार केला, तुझं काय होईल म्हणून पैसे मागायचे. तुम्ही तर स्टार झालात भाऊ सगळीकडे. चार कोटी 72 लाख 86,100 हे माझ्या हक्काचे पैसे आहेत आणि मला ते हवेत. महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर ही कलाकारांची फौज सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकली होती. तर अभिनेत्री अनुषा दांडेकरचा पहिलाच मराठी सिनेमा असून तिनं साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी तिला अभिनेता भूषण प्रधानने अनेकदा मदत केल्याचं तिनं जाहीर केलं होतं. या सहकार्याबद्दल व्यक्त होत तिने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने भूषण प्रधानचे आभार मानले आहेत. भूषण बरोबर फर्स्ट टाइम काम करते अँड आय थिंक तो खूप मदत केलंय मला मराठी बोलायला. आय थिंक ॲक्टिंगमध्ये आय थिंक जस्ट मला easily toela. I think he's very patient, very kind in his acting and auto khup changla kaam kele. And jeva mi dubbing kare hoti to ek ek line pathula mala voice note karun kasa accent kasa ide. So he's really helped me a lot. It's a good. तर ही पोस्ट शेअर करताच अनेकांनी भूषण आणि अनुषाला एकमेकांशी लग्न करण्याचा आग्रह केलाय. अनुषा दांडेकर आणि भूषण प्रधान ही जोडी तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.